पुढचं काही बोलण्या अगोदर मी एकदा माझी ओळख करून देतो की काही लोकांना वाटलं असेल बघ हे माणूस इथे कसं काय, एक गावचं ग्रामपंचायत सदस्याचं इथे काय काम आहे. माझी ओळख सांगतो, भास्कर पेरे माझं नाव आहे, सातवी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत, तिकडं काही नापास करीत नाही म्हणून सातवी. देवाचे उपकार आहे माझ्यावर, त्याने मला जमीन दिली नाही, दुकान नाही, धंदा नाही, गाडी नाही, घोडं नाही, रिक्षा नाही, उपकार आहे म्हणतो मी त्याचे माझ्यावर. देवाचे आणखीन एक उपकार आहे मला मुलगा नाही, देवाचे आणखीन एक उपकार आहे मला पाच मुली आहेत. म्हणजे देवाने मला जे द्यायला पाहिजे ते दिलं, जे नाही द्यायला पाहिजे ते नाही दिलं. मुलगा नाही दिला हे खरंच चांगली गोष्ट आहे, मुलगा नसूनही असं मी म्हणत नाही, पण ज्याला आहे त्याने त्याचं पाहून घ्या काय चालू आहे. म्हणून मी म्हणतो उपकार आहे देवाचे मला नाही दिलं, लय बरं झालं. घरात दोघंच आहे, उपजत वारकरी आहे, तीन पिढ्याचं आयत मिळालेलं धन आहे, आई वडील आजोबा पंजोबा सगळे वारकरी असल्यामुळं आयत मिळालं, आम्हाला काही करावं नाही लागलं. 600 कुटुंबाचं गाव आहे, 3350 लोकसंख्या आहे माझ्या गावची, त्याच्यात 1654 पुरुष आहे, 1696 महिला आहे, पुरुषापेक्षा महिलांची संख्या गावात जास्त आहे. 1995 माझी ग्रामपंचायत स्थापन झाली, पाचवी पंचवार्षिक आहे, तेव्हापासून मला गावाने तिथे कामाला ठेवलं, पाच पंचवार्षिक लोकांनी निवडून दिलं, सदस्य उपसरपंच सरपंच म्हणून मी 25 वर्षांनी तिथे काम करतोय, आत्ता पण सरपंच म्हणून तिथे काम करतोय. या 25 वर्षात आम्ही जे काही गावासाठी काम केलं आमच्याच गावापुरतं केलं, आम्ही इतर गावासाठी काही केलंय नाही. त्याच्यातून लोकाला ते गाव माहीत झालं, शासनाला माहीत झालं, संत गाडगेबाबा अभियान चालतं महाराष्ट्र शासनाचं, 28,000 ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात, 28,000. त्या 28,000 ग्रामपंचायतीत माझं गाव 6 वर्षापूर्वी राज्यात पहिलं आलं, मग लोकाला माहीत झालं, सरकारला माहीत झालं, 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, एकदा अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते, एकदा प्रतिभाताईच्या हस्ते. मला माझ्या गावाला आत्तापर्यंत 22 पुरस्कार मिळालेले हे 22, त्याची रक्कम जवळजवळ 3.25 कोटी रुपयाचे पुरस्कार गावाला मिळाले, एवढा पैसा पण मिळाला. म्हणजे नाव झालं, पैसा मिळाला, सुख झालं. का दिले शासनाने पुरस्कार आम्हाला, काय केलं आम्ही आमच्या गावामध्ये, असं काही नाही. आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, सुखसोयी आहे, त्याच भागवल्या आमच्या पंचायतीने, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या ग्रामपंचायतमध्ये, 4 प्रकारचं. 16 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 4 वेगळे वेगळे नळ आहे, साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, आरोचं 20 लिटर पाणी एका घराला रोज दिलं जातं, आणि चौथं पाणी आहे आमच्या इथं. मला असं वाटतं अजून भारतात कोणं चालू केलं नाही ते, त्याला लय काही खर्च आहे असं नाही. प्रत्येक घराला पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, सगळ्या गावाला. आपल्याकडं हे ना लाकडं तोडू नका, झाडं तोडू नका सांगणारे लय गुरुजी, पण चुलीत काय घाला अजूनही अक्का गुरुजीने सांगितलं. म्हणून गुरुजीवर राग आहे माझा, झाडं तोडू नका हे ठीक आहे बाबा, पण चुलीत काय घाला. आमच्या काम करायची पद्धत अशी आहे का, लोकाला आम्ही 20% शिकवतो, 80% त्यांना अडकवतो, 80% त्यांना पर्याय देतो. कारण आता शिकून ऐकायचा जमाना नाही राहिला, आता बापाचं लोक ऐकत नाही, लोकाचं बाप ऐकत नाही, आता कोणाला सांगायचं, कोण ऐकायचं. मग अशी काही परिस्थिती निर्माण करा का, त्याला दुसरा रस्ता नसला पाहिजे. 100% लोक टॅक्स भरते माझ्या इथे, तुम्हाला त्याचा अनुभव आहे का नाही माहीत नाही, काही लोकाला असतेन, काही असतेन त्या क्षेत्रातले. 600 कुटुंबात 24 लाख रुपये टॅक्स जमा होतो माझा, 24 लाख. वर्षाचा 18 लाख माझा खर्च आहे, 18 लाख माझा खर्च आहे, 6 लाख रुपये मला नफा आहे आमच्या पंचायतचा टॅक्स. मग सरकार देतं ते वेगळं, आमदार देतो ते वेगळं, खासदार देतो ते वेगळं, पुढारी देतो ते वेगळं, मंत्री देतो ते वेगळं. पंकजाताई आल्या ग्रामविकास मंत्री, लोणीकर साहेब आले अर्थमंत्री, मुनगंटीवार साहेब आले पहिले ग्रामविकास मंत्री, जयंत पाटील आले, माननीय शरद पवार साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, स्वतःहून आले, यांनी भेटी दिल्या, गावचा अभ्यास केला, पाहिलं.
आणि एकही पुढारी असं नाही का त्यांनी 50 लाख रुपये देणगी दिली नसन, सगळ्यांनी दिल्या जाताने आम्ही न मागता. मग विचार करा, पुढारी कुठं वाईट आहे? आम्ही चांगले आहे तर जग चांगलं असं त्याचा अर्थ होतोय. लोक मागे लागते त्यांच्या, आम्हाला द्या आम्हाला द्या, आणि आम्हाला त्यांनी बलजबरी दिले. गाव धुंडत धुंडत आले, सगळे रस्ते पिवर ब्लॉकचे हे छकाछक. गावात झाडं भरपूर आहेत, सगळं 4 प्रकारचं पाणी असून तुम्हाला 400 ग्राम पाणी गावात कुठं दिसायचं नाही उघडं, सगळं अंडरग्राऊंड आहे. साफसफाई, रस्ते, रांगोळी बिंगोळी चकाचक आहे, शांत वातावरण हे गावात. ऑफिस बांधलं 3 वर्षापूर्वी आम्ही, पहिले लई 4 पत्राचं बारीक ऑफिस होतं, आत्ता बांधलं 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं. सेन्सारचे दरवाजे, त्याला हात दरवाज्याला उघडायची गरज नाही, माणूस दरवाज्यापाशी गेला ऑटोमॅटिक दरवाजे उघडते, मध्ये गेला दरवाजे बंद होऊन जाते. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो, येशीत बसलेला आहे बोक्याचे बोक्या. रोज येतो बसतो मस्त, कारण त्याच्या डोक्याला ताण नाही, गाव त्याला त्रास देत नाही. सगळं ऑफिस संसार आहे, सगळ्या गावामध्ये CCTV बसवलेले आहे, 42 CCTV कॅमेरे आहे. मास्तर खाली बसतच नाही, शाळा प्रत्येक शाळात कॅमेरा आहे ना, अंगणवाडीत कॅमेरा आहे, गल्लोगल्लीत कॅमेरा आहे. बाई दरवाज्याच्या खाली उतरली पहिले पदर घेती, नाही तर ते मेलेल तिथे दिसत म्हणते. मग ते म्हणजे विज्ञानाचा फायदा पण आपण चांगल्यासाठी आता घ्यायला पाहिजे. सगळ्या गावाला वायफाय आहेत. आमची ग्रामपंचायतची एक पिठाची गिरणी आहे, जो टॅक्स भरतो त्याला वर्षभर दळण फुकट, आरोचं पाणी 20 लिटर फुकट. काही गोष्टी अशा आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही, कधीतरी तुम्ही या पहा. आमची ग्रामपंचायत महाराज महिलांसाठी सेवाए करून देते मोफत, पापड करून देते, मसाले काढून देते, डाळी काढून देते, बटाटा चिप्स करून देते, खायचं तेल पण काढून देते ग्रामपंचायत मार्फत मोफत वर्षभर. महिलाच्या डोक्याला ताणच नाही. आणि हे का केलं मी माहित आहे, महिलाचं डोकं शांत असलं तर माणूस सुखी होईल याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. नाही तर तिचं डोकं खराब झाल्यावर तुमच्या बापाला सुख नाही. म्हणून महिलांसाठी प्रयत्न करायचे.